नमस्कार, या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज एकूण दोन मैदाने होती. एक करवडीचे बिंदोडचे मैदान होते आणि दुसरे मोरगावचे ओपनचे मैदान होते. तर पावसामुळे करवडीचे मैदान हे झाले नाही, त्याचबरोबर मोरगावचे ओपनचे मैदान हे 6 सेमीपर्यंत राहिले आणि त्यानंतर फायनल काही झालेली नाही पावसामुळे. मोरगावच्या मैदानावर बक्कासूर आणि बलमा हे धावले आणि त्यांची गाडी सुरुवातीलाच गटालाच फॉल झाली, लॉबी टच झाली. त्यानंतर कॉकटेल आणि भुंगा हे चांगले धावले, तसेच लखन आणि अर्जुन हे या मैदानावर धावले. तर मित्रांनो, बक्कासूरची गाडी ही आता दोन मैदानावर लॉबिटात झालेली आहे. अगोदर म्हणजेच एकूण 3 ते 4 महिने झाले, त्या अगोदर सतत बक्कासूरची गाडी लॉबिटच व्हायची आणि मध्ये तिच्या काळात 3-3.5 महिने बक्कासूरची गाडी लॉबिटच होत नव्हती. परंतु आता पुन्हा एकदा बक्कासूरची गाडी लॉबिटच होताना दिसत आहे. तर मित्रांनो, विशेष म्हणजे 17 तारखेला बक्कासूर आणि सर्जा हे आपणास धावताना दिसतील. सर्वत्र ही चर्चा आता सध्या आहे, बक्कासूर आणि सर्जा हे 17 तारखेला धावणार आहेत आणि रणजित सर निंबाळकर यांच्या स्मरणार्थ ही गाडी धावणार आहे. तर आपणा 17 तारखेला बक्कासूर आणि सर्जा हे धावताना दिसणार आहेत. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.